विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण 1960 दशकामध्ये भारतातील ज्या घडामोडी असतील त्या घडामोडींची माहिती आपण मागील घटकामध्ये घेतली. आपण मागील घटकामध्ये पाहिलं की पूर्व पाकिस्तान यामध्ये मुक्तीवाहिनी जी होती त्या मुक्तीवाहिनीच्या चळवळीमध्ये पूर्व पाकिस्तानातून अनेक लोक, अनेक कुटुंब निर्वासित म्हणून लाखोंच्या संख्येने भारतात त्या ठिकाणी आली. आणि त्या कालखंडामध्ये भारताच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी. या घटकामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो 70 दशकामध्ये भारतामध्ये घडलेल्या विविध घटनांचा अभ्यास करणार आहोत. आणि 70 दशकामध्ये सुरुवातीला जी घटना घडली तिची पार्श्वभूमी पूर्व पाकिस्तानमध्ये चाललेल्या चळवळीची आहे. 1971 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. आणि या 70 दशकामध्ये सुरुवातीला जी महत्त्वपूर्ण घटना घडली की बांगलादेशाची निर्मिती आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या युद्धामध्ये देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खूप मोलाची भूमिका होती. अजून एक महत्त्वाचं म्हणजे 1974 भारताने पोखरण या ठिकाणी जमिनी अंतर्गत अणुचाचणी यशस्वी केली. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं जे धोरण होतं ते शांततेसाठी अणुचाचणीचा वापर हे भारताचं मुख्य धोरण होतं आणि या धोरणाच्या अंतर्गतच ते अणुचाचणी घेण्यात आली. या दोन घटना घडल्यानंतर 70 दशकामध्ये अजून एक महत्वाची घटना घडली ती 1975 सिक्कीमच्या जनतेने जनमताने कौल देऊन सिक्कीम हे राष्ट्र राज्य म्हणून भारतामध्ये सामील केलं आणि भारतीय संघराज्यातून त्यांना राज्याचा दर्जा मिळाला, सिक्कीमचा भारतामध्ये समावेश झाला. अशा या तीन महत्वाच्या घटना 1975 पर्यंत भारतामध्ये घडत होत्या. आणि त्याच स्थितीमध्ये भारतामध्ये राजकीय परिस्थिती जी आहे ती अस्थिरतेच्या दिशेने जाऊ लागली. 1974 श्रीमती इंदिरा गांधी यांना निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा वापर या त्यांच्यावर केलेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि तो निकाल श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात लागला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये देशव्यापी संप, निषेध, आंदोलने सुरू झाली. आणि याच आंदोलकीय पार्श्वभूमीच्या माध्यमातून जयप्रकाश नारायण यांचं नेतृत्व उदयास आलं आणि या नेतृत्वामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली आणि देशाची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला सुरुवात झाली. अशा या संपूर्ण देशाच्या अराजकतेच्या परिस्थितीमध्ये भारताच्या संविधानाने आणीबाणीच्या संदर्भात ज्या तरतुदी केल्या होत्या त्या तरतुदीचा वापर करून श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये आणीबाणी लावली आणि या आणीबाणीमुळे देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय नागरिकांचे जे मूलभूत हक्क संविधानाने भारतीय नागरिकांना दिले होते त्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती स्थगिती या आणीबाणीमुळे झाली. विद्यार्थी मित्रांनो, या आणीबाणीमुळे मानवी हक्कांचा संकोच झाला आणि आणीबाणीचा कालखंड जो होता 1975 ते 1977 या राहिला. आणि 1977 त्यानंतर देशामध्ये सार्वजनिक निवडणुका आल्या आणि या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये संपूर्ण विरोधी पक्ष, देशातला विरोधी पक्ष यांनी जनता पक्षाची स्थापना केली आणि जनता पक्ष विरुद्ध स्वर्गीय इंदिरा गांधी असा सामना झाला आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण असा पराभव या निवडणुकीमध्ये झाला. या निवडणुकीनंतर मोरारजी देसाई हे देशाचे पंतप्रधान झाले. विद्यार्थी मित्रांनो, जनता दलाने जरी काँग्रेसचा पराभव करून आणीबाणीच्या कालखंडामध्ये देशातील नागरिकांचा जो रोष होता त्याचा फायदा घेऊन जनता दलाने जरी सत्ता स्थापन केली परंतु आपसातील मतभेदामुळे हे सरकार जास्त वेळ टिकलं नाही. मोरारजी देसाई यांच्यानंतर चरण सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले आणि अल्पमतानंतर या सरकारमध्ये दुफळी माजली, मतमतांतर झालं आणि विद्यार्थी मित्रांनो लगेचच हे सरकार कोसळलं आणि मध्यवर्ती निवडणुका देशामध्ये घेण्यात आल्या आणि या मध्यवर्ती निवडणुका 1980 झाल्या. आणि ज्या इंदिरा गांधींना आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.